नमस्कार, दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हातपाटी वाळू व्यावसायिकांवर कारवाई, तर ट्रेझरवाल्यांवर मेहर नजर. नदीपात्रातील रात्रीचे खेळ चाले बंद करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडे 15 तर राष्ट्रवादीला 16 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. नाझनीन हमदुले हिला न्याय मिळावा, खेड काँग्रेसचं पोलीस निरीक्षकांना निवेदन. अवेळी पाऊस आणि सततचे बदलते वातावरण यामुळे आंबा बागायतदार धास्तावले. आणि कार अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. आता पाहूया सविस्तर वृत्त. वाळू उत्खननाला बंदी असतानाही खेड तालुक्यात ट्रेझरद्वारे वाळू उत्खनन सुरू असल्याने महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला जातोय. अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जबाबदारी महसूल विभागाची आहे. महसूल विभागाने हातपाटी पद्धतीने वाळू उत्खनन करणाऱ्यांवर बंदी घातली आहे. मात्र जगबुडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात ट्रेझरद्वारे केलेल्या जाणाऱ्या वाळू उत्खननाकडे कानाडोळा केला जात असल्याने खेड तालुक्यात ट्रेझर आणि हातपाटी व्यावसायिक यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगबुडी नदीपात्रात वाळू उत्खनन करण्यास शासनानं बंदी घातली आहे. वाळू उत्खननासाठी कुणालाही शासनाने परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही जगबुडी नदीपात्रात काही वाळू व्यावसायिक ट्रेझरने तर काही व्यावसायिक हातपाटीद्वारे अवैध वाळू उत्खनन करतायत. अवैधरित्या वाळूचं उत्खनन होणार नाही याची खबरदारी स्थानिक महसूल विभागानं घ्यायची आहे. ती खबरदारी घेतली जाते. मात्र स्थानिक महसूल अधिकारी ट्रेझरद्वारे वाळू उत्खनन करणाऱ्यांना सहकार्य तर हातपाटी व्यावसायिकांवर कारवाई करत असल्याने महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळातल्या 43 मंत्रिपदांपैकी 16 मंत्रिपदं मिळवण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. यामध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा देखील समावेश आहे. याशिवाय इतरही महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला 15 मंत्रिपदं मिळतील. यामध्ये 12 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदांचा समावेश असू शकतो. तर राष्ट्रवादीला 10 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदं मिळू शकतात. शिर्शी येथील विवाहिता नाझनीन हमदुले हिची आत्महत्या नव्हे तर आत्मघात असल्याचा आरोप करत पोलिसांनी निपक्षपातीपणे तपास करून मृत नाझनीन हिला न्याय द्यावा असं निवेदन खेड तालुका काँग्रेसच्या वतीने खेड पोलिसांना देण्यात आलं. शिर्शी येथील विवाहिता नाझनीन हमदुले या 28 वर्षीय विवाहितेचा 29 नोव्हेंबर रोजी पोटात सुरी खुपसली गेल्याने मृत्यू झाला. नाझनीन हिचा मृत्यू म्हणजे आत्महत्या असल्याचा दावा तिच्या सासरच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र तिचे आई वडील आणि नातेवाईकांनी तिचा खून झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेला 5 ते 6 दिवस उलटून गेले तरी अद्याप या प्रकरणी एकाही संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं नाही. या पार्श्वभूमीवर आज खेड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब, महिला तालुका अध्यक्षा सीमा शिंदे, माजी नगरसेवक बशीर मुजावर आणि अन्य कार्यकर्ते यांनी खेडच्या पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की यांची भेट घेऊन नाझनीन आणि तिच्या नातेवाईकांना न्याय मिळावा यासाठी निवेदन सादर केलं. रत्नागिरी शहरालगत उद्यमनगर येथे कार टेम्पोच्या अपघातात जखमी झालेला तरुण सय्यद राहणार रत्नागिरी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सय्यद हा भूषण सावंत यांच्याबरोबर आपल्या कारमधून अल्ट्राटेक ते साळवी स्टॉप रस्त्यावर जात असताना त्याचा कारवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर कार आदळली. या अपघातात सय्यद आणि भूषण दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात गावठी बॉम्बने रानडुकराची शिकार सुरू आहे. रानडुकराचं मटण बाजारात खुलेआम विकलं जात आहे. कायदेशीर कारवाई होत नसल्याने शिकारी आणि विक्रेते मोकाट आहेत. चिपळूण तालुक्यातील बहुतांशी गावात जंगलं आणि जंगलमय शेती आहे. या ठिकाणी येणाऱ्या रानडुकरांची शिकार केली जाते. भरणे तलावाच्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या रानडुकरांचीही शिकार केली जाते. रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी अकॅडमी खेड, तरुण भारत, SSC मित्र आणि दापोली रोटरी क्लब यांच्यातर्फे रविवार दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता दापोली येथील पद्मश्रद्धा हॉल येथे 10वी परीक्षेसाठी आणि पुढील क्षेत्र निवडण्यासाठी मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. तर या सेमिनारचा लाभ विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येनं घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63वा महापरिनिर्वाण दिन शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी साजरा होत असून त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी 5:30 ते 6:10 या वेळेत 3 बत्ती नाका येथे जातीय दंगा काबूत योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. सदर जातीय दंगा काबूत योजनेच्या रंगीत तालमीकरिता 5:35 अग्निशामक वाहन, 5:44 खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे,
545 खेड तहसीलदार प्रियंका घोरपडे, 550 उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने उपस्थित होते, तसेच खेड पोलीस स्थानकातील 25 कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी महाराष्ट्र कार्यकारिणीची सभा दिनांक 4 डिसेंबर 2019 रोजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच युवक अध्यक्ष महबूब शेख यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत विचार मांडताना प्रदेश युवक सरचिटणीस अजय बिरवटकर आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी शहरासह तालुक्यामध्ये सोमवारी ऐन रात्री पाऊस कोसळण्याबरोबरच गेले 2 दिवस पावसाळी वातावरण आहे. यामुळे आंबा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदार पुन्हा धास्तावले आहेत. सोमवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होतं. अरबी समुद्रामध्ये दक्षिण पश्चिम दिशेला कमी दाबाच्या क्षेत्राचं येत्या 3 दिवसात चक्रीवादळामध्ये रूपांतर झाल्यास ते सोमालियाच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसात कोकण किनारपट्टीसह अन्य ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खेड नगर परिषदेने स्थळ, दिशा, पथदर्शक, कमानी आणि फलक उभारणेबाबत खेड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय जैन, खेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना निवेदन सादर केले आहे. शहरात येणाऱ्या विविध पर्यटकांची होणारी दिशाभूल, गैरसोय, वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी नगर परिषदेनं सर्व महत्त्वाची शासकीय, निमशासकीय कार्यालयं, स्वराज्य संस्था, न्याय, शिक्षण, आरोग्य, परिवहन स्थानकं, सांस्कृतिक पर्यटन सेवा केंद्र, राज्यमार्ग, महामार्ग दर्शवणाऱ्या फॅब्रिकेशनच्या कमानी फलक उभारून त्याच्यावरील उर्वरित भागात जनजागृतीपर प्रबोधनात्मक जाहिराती चिन्हांकित करून सदर शहराच्या सौंदर्यात भर घालावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत मुख्याधिकारी यांनी त्वरित मान्यता देत सदरकाम त्वरित पूर्ण करण्याचं आश्वासन देऊन सदरकाम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. याप्रसंगी माजी नगरसेवक बशीर मुजावर, सुभाष शिंदे, यासर मुसा, किशोर कवळे, बशीर मुल्लाजी आदी उपस्थित होते. दिनांक 4 डिसेंबर 2019 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड या ठिकाणी इयत्ता 10वीची परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या मनात भीती, काळजी तसेच अनेक प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. 10वीच्या परीक्षेसंदर्भात अनुराधा धारप यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केलं. सर्वप्रथम उपस्थित मान्यवर अनुराधा धारप यांचं शाळेचे पर्यवेक्षक राहुल गाडबेल यांनी पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी अनुराधा धारप यांनी 10वीची परीक्षा ही जीवनाची परीक्षा नसून संपूर्ण आयुष्य हीच एक परीक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. 10वीची परीक्षा ही जीवनातील एक छोटासा भाग समजून या परीक्षेला आनंदानं सामोरं गेलं पाहिजे. 10वीची परीक्षा ही महत्त्वपूर्ण समजून त्याप्रमाणे सखोल अभ्यासाची गरज आहे. मिळालेल्या अनेक सल्ल्यांमधून आपणास उपयुक्त असलेले सल्लेच आचरणात आणावेत. परीक्षेला जाताना मनात भीती न बाळगता सामोरं गेलं पाहिजे. मनाची स्थिती शांत आणि एकाग्र असणं गरजेचं आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आकलन शक्तीनुसार सर्वोत्तम उत्तरं मांडणं अपेक्षित आहे. प्रश्नांचं स्वरूप समजून त्यानुसार विषय मांडणी करावी. वरील मार्गदर्शन शिबिरात संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी शुभेच्छा दिल्या. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यानंतर आता जिल्हास्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मोठ बांधणीची तयारी आमदार उदय सामंत यांनी सुरू केली आहे. रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी तिन्ही पक्षांना एकत्र करून भाजपला धक्का देण्याची व्यूहरचना आमदार सामंत यांनी केली आहे. त्यामुळे रत्नागिरी पालिकेत सेनाविरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता असून काँग्रेस राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी कोणती भूमिका घेतात यावर स्थानिक महाआघाडीचं भवितव्य अवलंबून आहे. हैदराबाद येथे डॉक्टर प्रियंका रेड्डी या महिलेवर झालेल्या अमानुष बलात्कार आणि हत्येविरुद्ध नवनिर्माण महाविद्यालय संगमेश्वरतर्फे मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. तोंडावर काळ्या फिती बांधून नवनिर्माण महाविद्यालय ते संगमेश्वर बाजारपेठ असा मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. हैदराबाद घटनेमध्ये दोषी असलेल्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मूक मोर्चा काढण्यात आला. नवनिर्माण महाविद्यालयापासून काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगमेश्वर बसस्थानकामध्ये मूक मोर्चाची सांगता करण्यात आली.
या मोर्चासाठी प्राचार्य सुकुमार शिंदे, रुपाली अणेराव, अनिल नेमण असे मार्गदर्शक केले. रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी निर्माण केलेलं प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सध्या अवैध धंदे सुरू आहेत. रात्रीच्या वेळेस मद्यपींनी या ठिकाणी अड्डा केल्याचं चित्र दिसतंय. मैदानावर दिवसेंदिवस मद्याच्या बाटल्यांचा खच पडलाय. येथे सकाळी संध्याकाळी वॉकिंगसाठी येणाऱ्या शहरवासियांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतंय. संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे टाक्याचा माळ येथे एसटीने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षातील एक प्रवासी जखमी झाला आहे. दाभोळे टाक्याचा माळ येथे हातातील दैवान तांदळे हे आपल्या ताब्यातील रत्नागिरी ते हुबळी एसटी बस घेऊन जात असताना ही बस अतिवेगाने चालून रॉंग साईडला जाऊन समोरून येणाऱ्या रिक्षाच्या हौद्याला ठोकर दिली. यामुळे रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच रिक्षातील प्रवासी सुरेश चिंचवळकर हे जखमी झाले. आरोपी दैवानेच्या विरुद्धात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर करमरकर हॉस्पिटलसमोर सुभाष गावकर कुवारबाव याला आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्यावरून महेश पावसकर याने लाकडी दांड्याने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केलं. या प्रकरणी महेश याला अटक करण्यात आली आहे. सुभाष गावकर हा काल दुपारी मारुती मंदिर येथील करमरकर हॉस्पिटलसमोर उभा असताना त्या ठिकाणी महेश आला आणि त्याने सुभाषाला भर रस्त्यात लाकडी दांडक्यानं मारहाण सुरू केली. सुभाष यांच्या डोक्यावर, छातीवर, पाठीवर मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी महेशाला ताब्यात घेतलंय. नगर परिषदेने कोणतीही कारवाई केली तरी आमच्या झोपड्या सोडणार नाहीत असा इशारा देत बहादूर शेख नाका येथील झोपडपट्टीवासीय महिलांनी नगर परिषदेवर धडक दिली. मात्र काही झालं तरी जागा मोकळी करावीच लागेल असं प्रशासनानं बजावलंय. 181 गुंठे जागेवर 40 वर्षांपूर्वी औद्योगिक वसाहतीचं आरक्षण आहे. असं असलं तरी इतकी वर्ष ही जागा दुर्लक्षित ठेवण्यात आली आहे. त्याला झोपडपट्टीवासियांचं अतिक्रमण हे मुख्य कारण आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे मसुरी येथे भारतीय प्रशासनिक सेवा प्रशिक्षणासाठी रवाना झाले. डिसेंबर अखेरपर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. तोपर्यंतच्या कालावधीत जिल्हाधिकारी पदाची सर्व कामे अप्पल जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार पाहणार आहेत. एड्सच्या जनजागरणासह रुग्णांच्या समुपदेशनात नर्सचं सर्वाधिक योगदान असल्याचं मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी व्यक्त केलं. ग्रामीण भागातील आशा कार्यकर्त्या, नर्सेस या आरोग्य यंत्रणेच्या मोठ्या समन्वयक आहेत. जनजागरणाची मोठी जबाबदारी नर्सिंग शिकणाऱ्यांवर आहे. एड्सग्रस्तांना समाजाच्या पाठिंब्याची खूप मोठी गरज असते. सर्वांच्या सहकार्यानं एड्सचं समूळ उच्चाटन व्हावं अशी अपेक्षा डॉक्टर कमलापूरकर यांनी व्यक्त केली. शासन स्तरावरून ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. पण रत्नागिरीतील ऐतिहासिक अशा लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमी स्थळाची इमारत दुरावस्थेकडे चाललेली असताना दुरुस्ती करण्यासाठी शासनाच्या पुरातत्व संचनालय भागाकडे निधी नसल्याची बाब पुढे आली आहे. महाराष्ट्र विभागांतर्गत मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि नागपूर येथे सुरू असलेल्या विविध योजनांतर्गत मंजूर कामं, निधी आणि आवश्यक निधीच्या नियोजनाबाबत राजापूरचे आमदार साळवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते आणि पुलांची कामं आणि दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येतात. ही कामं विविध कार्यक्रम योजनांमधून पूर्ण करण्याचं विभागानं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. मंजूर करण्यात आलेली कामं आणि प्राप्त होणारा निधी यामध्ये तफावत आहे हे वास्तव असं सांगितलं. चिपळूण कामते माटेवाडी येथे राहणारे अजित कासार यांना लाईट पुरवण्याचे कंत्राट देतो असं सांगून त्यांच्याकडून 97,000 रुपये घेऊन कासार यांची फसवणूक केल्याबद्दल प्रकाश कुऱ्हाडे याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातील फिर्यादी अजित कासार यांना संशयित आरोपी प्रकाश यांनी मुंबई गोवा हायवेचे चौपदरीकरणाच्या कामाकरिता चेतन एंटरप्राइजेस यांच्याकडून लाईट पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देतो असं सांगून 97,000 रुपयांची रक्कम आपल्या खात्यात जमा करून घेतली. मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही कामाचा ठेका दिला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचं कासार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रकाश कुराडे याच्या विरोधात चिपळूण पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. शहरातील ज्येष्ठ व्यापारी विजयकुमार ओसवाल यांची कन्या, जावई आणि 2 नातींसह एकाच कुटुंबातील 5 सदस्यांनी जैन परंपरेनुसार गृहस्थ धर्माचा त्याग करून दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दीक्षा घेणारी आरती चिपळूण तालुक्यातील पहिलीच कन्या आहे. यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. एकाच कुटुंबातील 5 सदस्यांनी दीक्षा घेण्याचा हा अपवादात्मक प्रसंग आहे. संगमेश्वर बाजारपेठेत पार्किंग झोनच्या ठिकाणी वेडीवाकडी वाहनं लावून वाहतूक कोंडी करणाऱ्या दुचाकी चालकांना
वाहतूक पोलिसांनी दणका दिला, त्यामुळे वाहतूक कोंडीपासून काही दिवस तरी सुटका मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरवर्षी DPC मधून औषध खरेदीला काही कोटी निधी मिळूनही रत्नागिरी जिल्हा प्रशासकीय रुग्णालयात गेल्या वर्षभरात वारंवार विविध औषधांचा तुटवडा निर्माण होतोय. इतक्या मोठ्या प्रमाणावर औषधं खरेदी केली जात असताना तुटवडा का निर्माण होतो? रुग्णांच्या नातेवाईकांना महत्त्वाची औषधं बाहेरून खरेदी करावी लागतात. जिल्हा रुग्णालयात येणारे गोरगरीब रुग्ण यामुळे भरडले जात आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हातपाटी वाळू व्यावसायिकांवर कारवाई तर ड्रेझरवाल्यांवर मेहर नजर. नदीपात्रातील रात्रीचं खेळ चाले बंद करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडे 15 तर राष्ट्रवादीला 16 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. नाझनीन हमदुले हिला न्याय मिळावा, खेड काँग्रेसचे पोलीस निरीक्षकांना निवेदन. अवेळी पाऊस आणि सततचे बदलते वातावरण यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आणि कार अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.